मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष राजकारणामध्ये वातावरण सगळं तापलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गट, शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांवरून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे. उद्धव ठाकरे यांना शिंदे गटांकडून सामना करावा लागतो आहे, शिंदे गटाचा सामना करावा लागतो आहे, कारण उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप लावले जात आहेत. उद्धव ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं अशा प्रकारचे आरोप लावले जात आहेत. उद्धव ठाकरे कितपत हे आरोप जे आहेत ते खोडून काढण्यात यशस्वी होत आहेत. असं होत असताना आणखी गंभीर आरोप जे आहेत ते लावले जात आहेत, काही वक्तव्य केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं अशा प्रकारचे जे काही गौप्यस्फोट आहेत ते आता वरिष्ठ नेत्यांकडून केले जात आहेत. आपल्यासोबत माजी राज्यमंत्री सुरेशजी नवले साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांनी एक गौप्यस्फोट केला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजलेली आहे. सुरेश नवले साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय नेमकं त्यावेळेस त्यांच्यासोबत झालं होतं आणि कशा प्रकारची मागणी उद्धव ठाकरे साहेब यांनी केली होती त्यांच्याकडून जाणून घ्या. साहेब, तुझं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. आपल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः व्यक्त इच्छा केली होती की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, बाळासाहेबांकडं तुम्हाला पाठवलं होतं अशी वक्तव्य आपण केलेलं आहे, काय नेमका प्रकार होता सांगाल? खळबळ उडावी म्हणून मी हे केलेलं वक्तव्य नाही आहे. वास्तविकता ही आहे, 1996 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आग्रहपूर्वक पाठवलं आणि अशी मागणी करायला लावली की मला मुख्यमंत्री करा, हे उद्धवजी यांना मुख्यमंत्री करा. मग त्यामध्ये मी होतो, अर्जुनराव खोतकर होते, चंद्रकांतजी खैरे होते आणि बाळासाहेब ठाकरेंकडे गेल्यानंतर उद्धवजींना मुख्यमंत्री करा ही मागणी आम्हाला करावी लागली. आणि ही मागणी केल्यानंतर बाळासाहेबांनी शांतपणे ऐकलं, काही प्रतिप्रश्न केले, त्या प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली आणि निघून आलो. ही बातमी मनोहर जोशी यांना समजल्यानंतर मनोहर जोशी हे स्वतः माझ्यावरती नाराज झाले आणि त्यांनी मला सांगितलं, किमान बाळासाहेबाकडे जाण्यापूर्वी जर तुम्हाला सांगितलं असतं तर मला बरं वाटलं असतं. म्हणजे 1996 मुख्यमंत्री व्हायची इच्छा उद्धवजींची होती. ते जे सांगतात की मी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावरती बसल्यानंतर जो आनंद मला मिळेल, हे दांभिकतेचं सगळं लक्षण आहे, साप झूट आहे, ते खोटं बोलतात. त्यांची त्यावेळेची इच्छा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या आशीर्वादानं त्यांनी पूर्ण करून घेतली एवढं मला सांगता येईल. मी मंत्रिमंडळामध्ये होतो 95 ते जवळपास 98 मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवजींच्या बरोबर आमचे मतभेद झाले. मी मंत्री असताना माझ्या घरावरती हल्ला करण्याचं काम शिवसैनिकांनी तत्कालीन केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेत तो प्रकरण गाजलं. केंद्र शासन हे त्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं होतं, तर तेव्हा केंद्रीय होम मिनिस्टरनी मला झेड सुरक्षा दिली आणि झेड सुरक्षेमध्ये मला अनेक महिने राहावं लागलं. त्याचं कारण कोण आहे? माझ्या शासकीय निवासस्थानावरती कोणी हल्ला केला? सैनिकांनी. सैनिकांनी का हल्ला केला, कोण होतं त्यामागचं प्रमुख सूत्रधार, नंतर मी माहिती घेतली. मला समजलं की माननीय उद्धवजी ठाकरेंचं जे कारस्थान आहे, मग त्यांची दोन रूपं आहेत, एक दाखवायचं आणि दुसरं आतलं. म्हणजे जसं हत्तीचे दोन दात असतात, एक खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, तसं उद्धवजींचं आहे. उद्धवजींचं व्यक्तिमत्व हे जे लोकांच्या समोर आलेलं आहे ते वेगळं आहे आणि आतलं जे व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे. ह्या दोन्ही व्यक्तिमत्वाला मी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे ते जे सांगतात की मला शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला आवडेल, हे साप झूट आहे. त्यांची इच्छा होती, त्यांनी ती पूर्ण केली. नक्कीच. मात्र मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस तुमच्या घरावर हल्ला झाला, आपण स्पष्टपणे या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर हल्ला झाला आणि त्याचमुळे तुम्ही नाराज होऊन शिवसेना सोडली होती, असं आहे? हो, त्यानंतर मी मंत्रिमंडळातून रिझाईन करून बाहेर पडलो, राजीनामा दिला.
बरं, मी रिझाईन केल्यानंतर हे उद्धव ठाकरे मला भेटायला आले होते की हे शिवसैनिक कोण आहेत त्यांची माहिती घेतो. राणेसाहेब पण आले होते, मी राणेसाहेबांना माहिती घेतली, विचारलं तर राणेसाहेब म्हणले ह्याचा सूत्रधार हेच आहे स्वतः, उद्धव ठाकरे हेच सूत्रधार आहेत. फार झालं तर राणेसाहेबांनाही तुम्ही माहिती घेऊ शकता, विचारू शकता की सुरेश नवलेंच्या घरावरती जो हल्ला झाला मंत्रिमंडळात असताना तो कुणी केला, कुणी करवला, कोण सूत्रधार आहेत त्याच्या पाठीमागचे, पडद्याआडून कोण सूत्र हलवत होतं, ते सगळे सूत्र हेच माननीय पक्षप्रमुख हलवत होते. नक्कीच, पण आत्ता ते सांगतायत की म्हणजे अनेक वेळा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतंच, मात्र शरद पवार साहेबांनी जे काही आग्रह धरला की तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायचं, म्हणजे एकट्यानं मला सांगितलं, मला झेपणार नाही असं मीही म्हणलो, मात्र त्यांनी सांगितलं की नाही नाही तुम्हालाच व्हावं लागेल म्हणून मी मुख्यमंत्री झालो, असं काय? ते साफ झूठ बोलतात. ही सरळ सरळ दांभिकता आहे. असं वरकरणी दाखवायचं आणि सुप्त जी इच्छा आहे, जो लोभ आहे, जो मोह आहे, तो प्रत्यक्ष कृतीमधून अंमलात आणायचा. लोभ होता म्हणूनच ते मुख्यमंत्री झाले ना. जर त्यांना लोभ नसता तर ती एकनाथराव शिंदे साहेबांना ते मुख्यमंत्री करू शकत होते, कारण त्या अगोदर विरोधी पक्षनेता म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी काम केलं होतं. जर तुम्हाला खरोखरच कार्यक्षम शिवसैनिक पाहिजे होता तर ते शिंदेसाहेब कार्यक्षम होते ना, विरोधी पक्ष नेता राहिलेले होते, तुमच्याच पक्षाचे होते, तुम्ही पक्षप्रमुख होता, मग त्यांना मुख्यमंत्री पदावरती बसवायला काय अडचण होती? पण एकच आहे की त्यांची इच्छा होती ती 96 पासूनची होती, ती त्यांनी 19 ला पूर्ण केली. म्हणजे मध्ये मध्ये त्यांना 96 पासून इच्छा होती, मात्र ती मध्ये मध्ये त्यांना म्हणजे कुठेच चान्स मिळाला नाही मुख्यमंत्री व्हायचा, आणि कालच्या 19 ला मिळाला. तो योग येत नव्हता, तो योग जुळून आला, त्यांनी इच्छा पूर्ण केली. म्हणजे कोणत्या का मार्गाने होईना पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं असं तुमचं म्हणणं आहे? कोणत्याही मार्गानं पंढरपूरला जाणं आणि पांडुरंगाचं दर्शन घेणं हे जसं वारकऱ्यांचं उद्दिष्ट असतं, ध्येय असतं, तसं माननीय उद्धवजी ठाकरे यांचं फक्त एकच ध्येय होतं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं आणि इतिहासामध्ये आपली नोंद करवून घेणं, ती त्यांनी केली. मला असं म्हणायचं आहे, दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपत चालली आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे, मात्र शिवसेनेमधून आणखी काही नेते, आता गुलाबराव पाटील यांचं एक वक्तव्य आहे की मिलिंद नार्वेकर हे सुद्धा शिवसेनेमध्ये येणार आहेत, काय नेमकं सत्यता असू शकते? नाही, मिलिंद नार्वेकर वगैरे हा माझ्या पातळीवरचा विषय नाही आहे. गुलाबराव साहेब हे मंत्रिमंडळात आहेत, वरच्या लेवलला त्यांना माहिती असू शकते, ह्या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात. दुसरा प्रश्न असा आहे, दसरा मेळावा महाराष्ट्रामध्ये रणकंद पेटलेला आहे, म्हणजे दसरा मेळावा कोण घेणार होतं आतापर्यंत हा प्रश्न होता, मात्र तो प्रश्न सुटला. दोन्हीकडे 2 मैदान आहेत आणि दोघांनाही मैदान भरवायचे आहेत, कशा प्रकारची तयारी तुमच्याकडून म्हणजे शिंदे गटांकडून सुरू आहे, किती प्रमाणामध्ये लोक तुमच्यासोबत येणार आहेत? माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब ज्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत तो मेळावा BKC ग्राउंडवरती होणार आहे. मला विश्वास आहे, मला खात्री आहे की त्या ग्राउंडवरती शिवसैनिकांना बसायला नाही, उभा राहायलाही जागा पुरणार नाही, इतक्या उत्स्फूर्तपणे शिवसैनिक BKC ग्राउंडवरती येतील. आज आमच्या बीड जिल्ह्यामधून किमान 5 ते 6 हजार शिवसैनिक मेळाव्याला जाण्यासाठी उत्सुक आहेत, उत्स्फूर्तपणे ते येणार आहेत. शिंदेसाहेब जे मार्गदर्शन करतील ते ऐकणार आहेत. शिवसेना प्रमुखांना जी अपेक्षित होती शिस्त, त्या शिस्तीचं दर्शन घडवत बीड जिल्ह्यामधून सुमारे 5 ते 6 हजार शिवसैनिक महामेळाव्याला जातील आणि माननीय एकनाथराव शिंदेसाहेब जे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे पुन्हा शिवसेना तळागाळामध्ये पोहोचती करण्याचा प्रयत्न करतील, तो संकल्प सोडतील. धन्यवाद. आपल्यासोबत माजी मंत्री सुरेशजी नवले होते आणि गंभीर असे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेत, गौप्यस्फोट केले, ज्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर हल्ला झाला, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना आजची नाही 1996ची जी आहे ती इच्छा होती मुख्यमंत्री, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि संधी शोधत होते, आणि एकीकडून त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादानं त्यांना मुख्यमंत्रीपद लाभलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ही संधी जी आहे ते साधून घेतलेली आहे, अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी सुरेशजी नवले यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.